नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाड शहरात व राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजेत या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले। राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे। या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात म्हणून सार्वजनिक बस डेपो समोर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात यावा अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली। उपस्थित कार्यकर्ते रामचंद्र जाधव, श्रीहर्ष कांबळे, इंदुताई खंडारे, सुदेश निकम, मिलिंद्र धोत्रे, विठ्ठल धोत्रे, छायाताई मडगावकर, सिद्धार्थ धोत्रे, गणेश जाधव उपस्थित होते। लोकसंदेश न्यूज साठी महाडहून योगेश भमरे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफली बजाव आंदोलन जे घेण्यात आलेलं आहे त्याचा उद्देश काय? गेल्या 4 महिने आपल्या या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे आणि त्या लॉकडाऊनमुळे आपल्या या देशातील महाराष्ट्रातील जो नोकर वर्ग आहे, जो गरीब वर्ग आहे, जो कामगार वर्ग आहे, त्याचं आतोनात हाल झालेला आहे। कारण प्रायव्हेट गाड्या वगैरे चालू आहेत आणि या ठिकाणी आपल्या ज्या बसेस वगैरे आहेत, एसटी सेवा आहे ती मात्र बंद आहे। त्याच्यामुळं खूप असं अजूनच या लोकांचे हाल होत आहेत आणि प्रायव्हेटवाले जे आहेत ते या लोकांना लुटत आहेत आणि म्हणून हा लॉकडाऊन उठला पाहिजे या दृष्टीने या ठिकाणी बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही डफली बजाव आंदोलन केले। एसटी चालू झाली आहे, आपण काय सांगाल? आज महाड येथे डफली बजाव हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। जे 4 महिने लॉकडाऊन चालू आहे तरी अचंड आतूनच लोकांचे, गरीब जनतेचे हाल होत आहेत। हे लॉकडाऊन उठलं पाहिजे, सर्व काही जनजीवन पहिल्यासारखं चालू झालं पाहिजे। पण बाळासाहेब आंबेडकरांनी डफली बजाव आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर जे जाहीर केलेलं आहे, प्रत्येक बस डेपो, प्रत्येक बस म्हणजे जो गरीब वर्ग आहे तो बसनी प्रवास करणार आहे त्याला बसनी प्रवास करता यायला पाहिजे। सगळ्या ठिकाणच्या ग्रामीण भागातल्या एसटी महासेवा मंडळ सेवा चालू झाली पाहिजे, त्या अंतर्गत आम्ही हे डफली बजाव आंदोलन केलेलं आहे।